नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आज पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर उतरले. पेट्रोल 16 तर डिझेल 13 पैशांनी उतरले. मध्य रेल्वेच्या मार्गावर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीसाठी घेतला मेगा ब्लॉक. धुळ्यातील एका सभेत आमदार अनिल गोटेंना धक्काबुक्कीचा प्रयत्न. सभेत काही काळ तणाव. पंढरपूरचे भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. मंदिरात VIP प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप. आणि दौंड तालुक्यातील वरवंड येथे भीषण अपघात. एका महिलेसह मुलीचा दुर्दैवी अंत. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरामध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर 16 पैशांनी तर डिझेल दर प्रति लिटर 13 पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 83 रुपये 24 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 75 रुपये 92 पैसे एवढे झालेत. मुंबईत पेट्रोलचे दर 83 रुपये 24 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 75 रुपये 92 पैसे झाले आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 16 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 77 रुपये 73 पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलची किंमत प्रति लिटर 12 पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर 72 रुपये 46 पैसे झालाय. मागील 25 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीमध्ये काही अंशी का होईना घट होताना दिसते. मात्र पेट्रोल अजूनही 80 खाली येत नसल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ब्रेंड क्रूड 86.73 डॉलर प्रति बॅरल एवढं होतं. त्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल एवढं झालं. WTI क्रूड देखील 20% कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल एवढं झालं. आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्यामध्ये सुरू असलेल्या किमतीवरून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरातील चढउताराचा हिशोब ठरवतात. या हिशोबानुसार भारतात पुढच्या 15 वड्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सिग्नल यंत्रणा आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणच्या डाऊन जलद या मार्गावरती असणार आहे. हार्बर लाईनवरती शनिवारी मध्यरात्री कुर्ला ते वासी दरम्यान अप आणि डाऊन या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. तर पश्चिम रेल्वेवरती दर रविवारी असणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विना अडथळा प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेवरती आज ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्ग मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 10:30 ते 3:00 घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. यामुळे ठाणे येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरती चालवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकातून सुटणाऱ्या जलद आणि अर्धजलद लोकल फेऱ्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड स्थानकावरती थांबतील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये शनिवारी धुळ्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सभेदरम्यान आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाहूयात या संदर्भातली बातमी. धुळे शहराचे स्थानिक भाजप आमदार अनिल गोटे यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हतं. त्यांना डावलून सर्व काही करण्यात येत आहे तरी आमदार गोटे सभेत पोहोचले आणि फक्त 2 मिनिट बोलू द्या असं म्हटले. त्यावरती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्षेप घेतला आणि आमदार गोटे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. विशेष हे सर्व होत असताना प्रदेशाध्यक्ष दानवेंसह केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांनी बघायची भूमिका घेतल्याचं चित्र होतं. अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सुमार लोकांना उमेदवारी देऊ नका, पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या अशी भूमिका आमदार गोटे यांनी घेतली. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी आयात करण्यात विशेष रस घेतला आहे. या पार्श्वभूमीवरती स्वपक्षाच्या आमदारालाच धक्काबुक्की करण्याची नवी संस्कृती अटल आडवाणी यांच्या भाजपमध्ये रुजली काय अशी चर्चा धुळेकरांमध्ये सध्या रंगती आहे. नरेंद्र खैरनार, शालिनी प्लस, धुळे.
पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांना व्हीआयपी दर्शन देण्यास विरोध केल्याने पंढरपूर मंदिरामध्ये त्यांनी राडा घालून शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे। यामुळे संजय वाईकर यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी शॉर्टकट दर्शनाला सोडण्यास समितीच्या व्यवस्थापनाने मज्जाव केल्याने भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली। दिवाळीची सुट्टी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी आहे। या घाई गर्दीमध्ये भाजप शहराध्यक्ष वाईकर हे 10 ते 12 लोक घेऊन मंदिराच्या कार्यालयात घुसले। माझ्या लोकांना शॉर्टकट दर्शनाने सोडा असे फरमान त्यांनी सोडले। त्यांच्या फरमानाला मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले भाविकांच्या गर्दीमुळे व्हीआयपी दर्शन बंद आहे असे ढोले यांनी वाईकर यांना सांगितले। या नकारात्मक प्रतिसादामुळे वाईकर यांचा पारा चढला। त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असा आरोप अधिकाऱ्यांनी केलाय। कार्यकारी अधिकारी ढोले आणि वाईकर यांच्यातील शाब्दिक चकमक सोडवण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे आणि काही कर्मचारी सरसावले। मात्र वाईकर यांचा पारा शांत न होता तो अधिकच वाढला आणि त्या जोशातच त्यांनी समितीच्या विनोद वाघमारे नामक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ केली। वाईकर यांच्या मंदिरातील राड्याप्रकरणी वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंदिर समितीचे सेवक आहे यांनी फिर्याद दिली की संजय वाईकर हे बीजेपीचे पदाधिकारी यांनी आज व्हीआयपी दर्शनची बारी ही बंद का केली या कारणावरून त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटना मंदिर समितीच्या ऑफिसमध्ये झालेली आहे। मंदिर समितीच्या ऑफिसमध्ये बरेच लोक रोल आज 12:30 वेळेस मंदिरामध्ये भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी जे कार्यकर्ते 10-12 कार्यकर्ते आले होते मंदिरात आणि फक्त साहेब असतात ते मंदिरामध्ये गर्दी आज दिवाळीमुळे भरपूर होते त्याच्यामुळे साहेबांनी लाईन थांबवली होती म्हणजे व्हीआयपी लाईन थांबवली होती। बाहेर लोक उन्हामध्ये आहेत त्याच्यामुळे 10-15 मिनटं व्हीआयपी थांबवली होती त्यांनी तर ते त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना शिवीगाळ केली। काय काय शिवीगाळ म्हणजे काय आई बहिणीवर शिवीगाळ केली त्यांनी बरं सगळ्या कर्मचाऱ्यांना आई बहिणीवर शिवी दिली आणि मंदिरात बोलले भाजपचे कार्यकर्ते आले की तुम्ही चांगली व्यवस्था करत नाही आणि पोटू काढू देत नाही आणि पोटू काढायला चालतात असं जातीवाचक पण ते बोलले। बरं मग आता काय केलं तुम्ही तक्रार दाखल केली? आता तक्रार दाखल करणार आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार आहे म्हणजे एकावर का अजून कोण आहे त्याच्यावर? नाही ना ते एकटेच बोलत होते बाकी दुसरे कोणी एकानेही बोलले नाही ते एकटे बोलत होते। मग मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणी काय याच्यात हस्तक्षेप केला का? नाही कोणीच नाही कोणीच केलं पण आपण गुन्हा दाखल करणार आहोत। मी करणार अॅट्रॉसिटी आम्हाला आमच्या जातीवरनं बोलल्यामुळे आम्ही करणार गुन्हा दाखल। काय मागणी काय? मागणी काय त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे कामात अडथळा आला म्हणजे हे जे काय कर्म त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचे नेहमीच आहे त्याची तिसरी ते चौथी वेळ आहे। त्याच्या आधी पण आमचे पुतळावाडा व्यवस्थापक ह्यांना देखील अशाच घाणघान त्यांनी शिवाय दिलेले होते ऑफिसमध्ये मंदिरातील। हा शीतलकुमार मोटे शालिनी प्लस करमाळा। दौंड तालुक्यातील वरवंडे येथे पुणे सोलापूर हायवे वरती सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका बैलगाडीचा आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये एका महिलेसह लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वरवंडे गावच्या जवळ मांजराई माळा पुणे सोलापूर हायवेवरती पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूकडे सकाळी 6:00 सुमारास ऊसतोड बैलगाडीला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये एक महिला रोहिणी गोरख राठोड आणि एक लहान मुलगी दिव्या गोरख राठोड यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। हे ऊसतोड कामगार 40 गाव येथील रहिवासी आहेत तर यात 2 व्यक्ती गंभीर जखमी झाले असून जखमींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। सुशांत जगताप शालिनी प्लस दौंड। त्याला हवाई उद्याच्या दिवाळी पहाटमध्ये आगरी कवी मिथुन भुईर यांचे विनोदी पात्र दाखवले होते। या विनोदी पात्रामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं आगरी कुळी भूमिपुत्र संघटनेने म्हटलं आहे। हे पात्र साकारणारे अभिनेते भाऊ कदम यांनी आगरी कुळी बांधवांची माफी मागितली आहे।
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये आग्रे कोळी पात्र दाखवलं ते आमच्याकडून चुकून झालं, ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे। घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आग्रे कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो। यापुढे आमच्याकडून कोणत्याही समाजाचा अपमान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अशा शब्दात भाऊ कदम यांनी माफी मागितली। भाऊ कदम यांचा माफीनामा सध्या व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहे। चला हवा येऊ द्याच्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 कार्यक्रमातील दिवाळी पहाटमध्ये विविध कवी गायक अशी पात्र दाखवली होती, त्यात आगरी कवी मिथुन भोईरांचे विनोदी पात्र दाखवले होते। मात्र आगरी समाजात हे नाव अत्यंत अभावने आढळत असल्याचं पात्रात ॲडव्होकेट भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी म्हटलं। या पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी कोळी भूमिपुत्र संघटनेने केला। आगरी कोळी समाजाची कार्यक्रमातून जाहीर माफी मागण्याची ही मागणी या संघटनेने केली होती। आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही, त्यासाठी आगरी बोली भाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चुकीचे नाही, पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावरती चुकीची टीका टिप्पणी करण्याचा कोणताही अधिकार नाही असं आगरी कोळी भूमिपुत्र संघटनेने बजावलं होतं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं। ते कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। 25 वर्षापर्यंत दरवर्षी 60% विकास दर खूप जास्त बळकट वाढ आहे, पण हा एक प्रकारे हिंदू रेट ऑफ ग्रोथ प्रमाणे आहे। जोपर्यंत 3.5% होता, वास्तवात जे श्रमिक वर्गातून येत आहेत आणि ज्यांना रोजगार देण्याची गरज आहे त्यांच्यासाठी वाढीव 60% दर पुरेसा नसल्याचे राजन यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 निवडक उद्योगपतींचे 3.5 लाख कोटींचे कर्ज माफ केले असून छत्तीसगडमधील रमण सिंह यांचे सरकार हे भ्रष्टाचारात बुडालेले आहे असा घनाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगड येथे केला आहे। पाहूयात हे वृत्त। यावेळी राहुल गांधी म्हणाले की या निवडणुकीत जनतेने आम्हाला विजयी करून दिले, तर काँग्रेसचे सरकार सत्तेत आलेपासून 10 दिवसांमध्ये सरकारच्या कर्जमाफीची घोषणा करेल। राहुल यांनी परप्रांतीय आणि रोजगाराच्या मुद्द्यावरूनही तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमण सिंग आणि छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन त्यांनी दिले, पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही। याउलट आउटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला। निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आउटसोर्सिंगचे कामे बंद करून रिक्त पदे भरले जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रचार नुकताच संपलाय। येत्या 12 तारखेला राज्यातील 18 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे कुकडीचे पाणी जातेगाव तलावात सोडण्यात आले, यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। त्यामुळे जातेगाव येथील तलावातील पाण्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। कुकडीचे पाणी पहिल्यांदाच जातेगाव येथील सर्व तलावात सोडण्यात आले। करमाळा तालुक्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची फार बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना कुकडीच्या माध्यमातून जातेगाव येथील सर्व तलावात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। कुकडीतील पाणी जातेगाव तलावात आणल्यामुळे जातेगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार नारायण पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी आमदार नारायण पाटील, पंचसमिती सदस्य दत्ता सरडे, देवानंद बागल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठीक आहे, गावात दोन पाट्या मारले बाबा,
तर तुम्ही काय लावायचं काय वाटेल सोसायटी आणि ग्रामपंचायत ज्या वेळेला तुम्हाला सभापतीची निवडणुकी जिल्हा परिषदेची निवडणुकी आमदारकीची निवडणुकी किंवा तालुक्याची कुठलीही निवडणुकी त्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावरच विचार करून गावाने मतदान केलं तर तालुक्याचा विकास होऊ शकतो नाहीतर होऊ शकत नाही मित्रांनो आणि या गोष्टी समाजात करण्यासाठी आमची धडपड आम्हाला बाकीचं काही देणं घेणं नाही. मी आज गेली 25-30 वर्षापासून राजकारणात आहे समाजकारणात आहे. मी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार झालेलो म्हणजे मी काय सदस्य पासून माझा बाप आमदार होता पण मी आमदार झालोय किंवा माझा बाप खासदार म्हणून मी खासदार झालोय हा शब्दला मुळीच भाग नाही. एक 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 माणूस तुम्हाला विचारून एक एक मत मी गोळा केले तर मी आमदार झालो मित्रांनो. मी जर तुमच्याला म्हणायचा असतो ना 99 साली आमदार झालो असतो आणि आता तालुक्याचं नंदनवर आता आतापूर झाला तेव्हा लक्षात ठेवा फक्त आम्ही अल्पसंख्याक म्हणून आलो तुम्हाला विद्यार्थ्याला बाजूला लावलं पहिलवाने म्हणून बाजूला लावलं त्याची दादागिरी होईल म्हणून आम्हाला बाजूला लावलं पण तसे नाही मित्रांनो. आमच्या जवळचा जरी कार्यकर्ता चुकला तर आम्ही त्याला तुम्हाला फटकतोय असं चालणार नाही मी वाटलं देणार गरोबर आणि या गावांनी आबा कामण्याला पाणी जात असताना खरोखर सहकार्य केलं आणि पोडापोडी काही केली नाही त्याच्यामुळे या गावकऱ्यांचा आपण सर्वप्रथम आभार मानू. गेल्या 10-15 वर्षापासून एवढ्या प्रमाणामध्ये पाणी आपल्या तालुक्यामध्ये विशेषतः आपल्या भागामध्ये सुद्धा आलं नव्हतं. आजचं रोटेशन आजच चर्चा होताना दिसते की आज इतकं पाणी माझ्या माहितीनुसार जातीगावमध्ये कधी आलंच नव्हतं आणि अजून पुढल्या 1-2 महिन्यामध्ये मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणखीन एक रोटेशन आपल्या भागामध्ये सुटणार आहे. आणि आता जी सूचना मांडली की रस्त्याबद्दलची तर पुनवर जातीगाव खडके आणि जामखेड रस्ता नाही मी सांगतो हा रस्ता आपण मंजूर केलेला आहे तो पण मार्च नंतर चालू होईल आणि दुसरा देगी रस्त्याचा पण ज्या वेळेस तुम्हाला आबांच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळाला त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी जाग यायला लागली की राजकारणात समाजकारणात काय असावा आणि काय नसावं याचा लेखाजोखा असावा सर्व तरुण मंडळींनी केला त्यावेळेस कुठेतरी बदलाचं वार आपल्याकडे दिसून येतं हे लक्षात ठेवा. ज्या ज्या गावात ज्या ज्या भागात आम्ही जातो तिथं सगळ्या लोकांना वाटतं की आबासारखं काम आजपर्यंत कुठल्या आमदारांनी केलं नाही खरोखर मित्रांनो. पण ही काय तुमचे आम्ही उपकार करत नाही. ज्यावेळेस एखाद्या राजाचा राजा असेल तालुक्याचा राजा असेल ज्यावेळेस राजा होतो त्यावेळेस त्या राजाला सर्वांना सारखा न्याय द्यायचा असतो. आम्हाला सांगितलं की पोशे गावाला पाणी सोडू नका तिथं 28 मतं पडल्या आम्हाला मतासाठी मी पाणी आणत नाही दुष्काळाची परिस्थिती. शीतलकुमार मोटे शालिनी प्लस करमाळा. करमाळा तालुक्यातील केम येथे सभापती शेखर गाडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील पहिल्या महामानव केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. या महामानव केसरी कुस्ती स्पर्धेत लहान मोठ्या 250 कुस्त्या खेळण्यात आल्या आणि शेवटी कुस्तीचे बाल रफी शेख आणि शेख पाटील यांच्यामध्ये कुस्ती झाली. वजनाचे समान आणि भारदस्त पैलवान ते होते. जवळपास 10-12 मिनिटे ही कुस्ती चालली आणि शेवटी दुहेरी पटावरती बाला शरीफ शेख यांनी विजय मिळवला. यावेळी या कुस्ती स्पर्धेदरम्यान कुस्ती समालोचक राजाभाऊ देवकाते यांनी प्रत्येक पैलवान आणि कुस्तीविषयक माहिती सांगत या कुस्ती मैदानाचे रंगत वाढवले आणि विजेता बाला शरीफ शेख याला आमदार नारायण पाटील सभापती शेखर पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन महामानव केसरी या पुरस्काराने सन्मानित केले. शीतलकुमार मोटे शालिनी प्लस सोलापूर. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घोड्यांचा बाजार भरवण्यात आला होता. येत्या 5-10 वर्षामध्ये भारतीय घोड्यांना सुगीचे दिवस येतील असे प्रतिपादन धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. अकलूज घोडे बाजारचे उद्घाटन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. धैर्यशील मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांनी जातिवंत घोडे पाळावेत, त्यांची वंशावळ ठेवावी,
भारतीय तसेच परदेशी बाजारपेठेमध्ये भारतीय घोड्यांची मागणी वाढत आहे. स्पर्धांसाठी त्यांचा वापर वाढतो आहे. नाचकामासाठी घोडे वापरण्यापेक्षा त्यांना स्पर्धांसाठी तयार करावे. जगभरात घोड्यांचे सुमारे 200 जाती आहेत. मणिपुरी, काठेवाडी, मारवाडी आणि मिलिटरीने विकसित केलेल्या घोड्यांना सर्वत्र चांगली मागणी आहे. बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील म्हणाले, पंढरपूरला अडचण निर्माण झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी अकलूजला घोडे बाजार भरवण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे अकलूजला घोडे बाजार सुरू करण्यात आला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दरवर्षी बाजार तेजीमध्ये भरतो आहे. शेतकऱ्यांना 3% दराने शेतीमालावरती कर्ज देणारी अकलूज बाजार समिती ही महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती आहे. पिढ्यानपिढ्या आपल्याला घोडेस्वारीचं आहे, म्हणजे कित्येक दशकं मागं गेलं आणि प्रॉपरली जर मुलांना गायडन्स मिळाला या प्रकारातून जर पाहिलं तर निश्चितच एक चांगले दिवस भविष्यात निर्माण होऊ शकतात आणि चांगले खेळाडू होऊ शकतात. आता जे इंडोनेशियाला एशियन गेम्स झाले त्यात आपण पाहिलं असेल की दोन खेळाडूंना त्यात पुरस्कार मिळाला, रौप्य पदक आणि ब्रॉन्झ पदक, असं सिल्वर आणि ब्रॉन्झ असे दोन मेडल्स मिळाले. मग आपलेही खेळाडू यात नाव कमवू शकतात. 82 नंतर मला वाटते आत्ताच हे मिळालं. त्याच्यामागं कारण असं आहे की आता भारतामध्ये अनेक लोक सक्रिय झालेले आहेत या क्रीडा प्रकारात. ह्याला इक्विस्ट्रियन असा शब्द वापरला जातो. यात अनेक प्रकार आहेत. शो जम्पिंगचा एक प्रकार आहे जो ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये खेळला जातो. दुसरा ड्रसाज म्हणून आहे, विशेषतः मुलींसाठी तो खास हे आहे की संगीताच्या तालावर घोड्याची चाल ठरवणे आणि त्याचे एक ठराविक मार्किंग सिस्टीम आहे त्याचा वापर करणे आणि त्यातसुद्धा करिअर घडवलं जाऊ शकतं. भारतातल्या घोड्यांसाठी, देशी बनावटीच्या घोड्यांसाठी एक स्पोर्ट्स आहे जो अरब कंट्रीजमध्ये जास्त खेळला जातो आणि आता नुकताच भारतात सुरू झाला. पहिला महाराष्ट्रात मी घेतला 3 वर्षापूर्वी. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. इंदापूर तालुक्यातील रुई गावातील बाबीर गडावरती बाबीर यात्रेस प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातूनही लाखो भाविक या बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये आज मुख्य दिवशी गजढोल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गजढोल हे मेंढपाळ समाजाचे पारंपरिक नृत्य असून ते लोप पावत चालले आहे. याला पुनर्जीवित करण्याचे काम अमोल भिसे मित्रमंडळाच्या वतीने गेले 20 वर्षापासून चालू आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असल्याने या समाजातील अनेक मातब्बर नेते मंडळी यांच्यासह मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहतात आणि बाबीरदेवाचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबीरदेवाकडे साकडे देखील घालतात. इंदापूर तालुक्यातील रुई या ठिकाणी बाबीर यात्रा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी या ठिकाणी पार पडत असते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. धनगर समाजाचे जवळजवळ 60-65% भाविक यामध्ये प्रामुख्याने असतात. या ठिकाणी धनगर समाजाची, मेंढपाळ समाजाची लोप पावत चाललेली एक कला आहे, गजढोल म्हणून कला आहे आणि ती जोपासण्याचं काम अमोल भिसे मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली 20 वर्षापासून आम्ही या यात्रेमध्ये करतो आहे. या ठिकाणी गजढोल नृत्य स्पर्धा आणि बाबीर भाविकांचा मेळावा अशा प्रकारचं नियोजन गेल्या 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे. ही गजढोल ही एक लोप पावत चाललेली कला आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं संवर्धन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मेंढपाळ समाज देवाला आळवण्यासाठी, दिवसभरचा शिरवटा घालवण्यासाठी हे गजर नृत्य या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळं त्याचा स्पर्धा घेणं ही आम्हाला काळाची गरज वाटली कारण ही एक राजपिंड माणसाची कला आहे, शूर माणसाची कला आहे आणि याचं संवर्धन व्हावं या एकमेव उद्देशानं अमोल भिसे मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही ही कला जोपासतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे ही कला जोपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, इंदापूर. 15 बळी घेणारी वाघीण संसदेच्या एखाद्या भागामध्ये फिरली असती तर 15वा बळी जाण्याची वाट बघावी लागली नसती. 15 बळी जाईपर्यंत सरकारने वाट का बघितली अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती तोफ डागली आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते.
आमदार बच्चू कडू वर्ध्याच्या दौऱ्यावरती आले असता स्थानिक बजाज चौकामध्ये येताच कार्यकर्त्यांनी बँड वाजून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी स्थानिक माहेश्वरी सभागृहामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की रावसाहेब दानवेंकरिता तयारीची गरज नाही, ते बिना तयारीची शिकारी आहेत. वाघिणीने 15 बळी घेतले. संसदेच्या एखाद्या भागात फिरले असती तर 15वा बळी जाण्याची वाट पाहावी लागली नसती. 15 बळी जाईपर्यंत सरकारने वाट का बघितली? 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा होत नाही, तो कोंबडी बकरीच्या रांगेत आहे. आमदार खासदार एखाद्या अधिकारी मेला तर तो वाघाच्या रांगेत जाऊन बसतो, ही विषमता आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. अधिवेशन संपेपर्यंत तूर चण्याचे पैसे न मिळाल्यास प्रत्येक महिन्यात एक कार्यालय जाळू. सचिवच मंत्र्यांना आदेश द्यायला लागले अशी अवस्था आहे. मोदी कामाला जाऊन पैसे आणतात असा कार्यकर्त्यांचा आविर्भाव आहे. राजसाहेब सध्या साहेबांच्या पोशाखात आहेत. कार्यकर्त्यांच्या पोशाखात येतील तेव्हा कळेल असा टोला त्यांनी यावेळी लावला. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. 2011 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॉलिंगच्या कौशल्याने 11 जणांना तंबूत परत पाठवणारा बॉलर मुनाफ पटेल यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. मुनाफची जादू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावरती आता दिसणार नाही आहे. पाहूयात या संदर्भातली बातमी. तुम्हाला 2011 वर्ल्ड कप आठवतोय का? टीम इंडियाच्या सर्वच प्लेयरने शानदार खेळी करत हा किताब जिंकला होता. पण यामध्ये एका नावाचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्याने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॉलिंगने 11 विकेट घेत समोरच्यांच्या बॅटमनला तंबूत पाठवलं आणि टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं. मुनाफ पटेलने मैदानामध्ये ही जादू केली होती. पण आता त्याची ही जादू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावरती दिसणार नाही आहे. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आगामी दिवसात होणाऱ्या T10 लीगमध्ये तो राजपूत टीममधून खेळताना दिसेल. क्रिकेट एक्सपर्ट किंवा अन्य कोणत्या रूपात तो दिसू शकतो, पण क्रिकेटर म्हणून आता खेळताना दिसणार नाही. टीम इंडियाच्या पेस बॉलिंगचा स्टार असलेल्या मुनाफने क्रिकेटच्या सर्वच फॉर्मॅटमधून संन्यास घेतलाय. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरती चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा मिळाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कारगिलच्या गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या देऊळगाव राजाच्या तालुक्यातील गणेश दिनकर दंदाले या जवानाला वीरमरण आलंय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली असून त्याच्यावरती खल्याळ गव्हाण येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील गणेश दंदाले हे 2 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते कारगिल येथे गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये देशाच्या सुरक्षितेसाठी सेवा देत होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येवरती गणेश शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियाला कळाली. त्यावेळी संपूर्ण दंदाले कुटुंब शोकसागरात बुडाले. शहीद जवान गणेश यास आजी आजोबा आईवडील एक लहान भाऊ असा परिवार असून ते शहीद झाल्याच्या दुःखद घटनेने कुटुंबाला धक्का बसला. लग्न न झालेल्या आपल्या घरातील सुपुत्रास ते मुकले होते. सकाळी जवानाचे शव पेटीत ठेवून औरंगाबाद विमानतळावरती उतरवण्यात आली. यावेळी कारगिल बटालियनचे सुभेदार व्यंकटेश आणि औरंगाबाद रेजिमेंटचे सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सैनिक जवान गणेश यांचा मृतदेह घेऊन सकाळी गावात पोहोचले. त्यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे या घोषणा दिल्या. यावेळी सुभेदार व्यंकटेश, सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सुरक्षा विभागाने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली दिली. तर सैन्य जवानांनी हवेत 3 राऊंड फायर करून शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान कारगिल येथे शहीद झालेल्या गणेश दंदाले यास अंतिम निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी वातावरण भावपूर्ण बनले होते. परिसरातील हजारो नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्स वर. आज पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर उतरले. पेट्रोल 16 तर डिझेल 13 पैशांनी उतरले.
मध्य रेल्वेच्या मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी घेतला मेगा ब्लॉक. धुळ्यातील एका सभेत आमदार अनिल गोटेंना धक्काबुक्कीचा प्रयत्न, सभेत काही काळ तणाव. पंढरपूरचे भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मंदिरात व्हीआयपी प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप. आणि दौंड तालुक्यातील वरवंड येथे भीषण अपघात, एका महिलेसह मुलीचा दुर्दैवी अंत. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.